स्वतःचं मन कसं वाचाल, त्यासाठी आपल्या मनात नेमका काय गोंधळ झालेला आहे ते टिपता आलं पाहिजे. काय सुरू आहे आपल्या मनामध्ये ते आपल्याशीच बोला आधी. जमलं तर कागदावर लिहून काढा. मला अमक्याचा राग आला आहे. असेल का? काय केलं आपण तर तो राग जाईल? काय केलं त्यांना तो राग जाईल? माझा राग मुळात अवाजवी आहे का? राग येण्याची कारणे काय आहेत? दुसऱ्याच्या बाजूने आपण आपल्या रागाकडे पाहू शकतो का? हा नेमका राग आहे की अपेक्षा आहे की दोन्ही आहेत? ते कितपत साध्य होण्याजोग आहे? आपल्या अपेक्षा अवाजवी तर नाहीत ही अपेक्षा किंवा मुद्दा बोलून व्यक्त होऊन समोरच्याकडे पोहोचता येईल का? बोलता येत नसेल तर त्याबद्दल लिहिता येईल का? कोणत्या वेळी बोलायचं, कसं बोलायचं हे ठरवता येत आहे का? ती वेळ समोरच्याच्या सोयीची आहे का? की आधी त्याला कोणती वेळ सोयीची आहे असं विचारावं. समोरून नकार आला तर तो आपण पचवू शकणार आहात का? भले आपला मुद्दा आपल्या दृष्टीने आणि एरवीही बरोबर आहे असं आपल्याला वाटतं, तरीही तो मुद्दा समोरच्याला पटला नाही तर पुढचा प्लॅन काय असेल? आयुष्य याच एका मुद्द्यावर थांबून ठेवायचं आहे का? केवळ एकच मुद्दा आपल्या संपूर्ण भविष्य का व्यापून ठेवता आहे का? तो ओलांडून आपल्या आयुष्यभर दुसरं काही करता येईल का? विचारा तरी प्रश्न स्वतःला. दुसऱ्याचं जाऊ द्या, आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत चाला, जेणेकरून स्वतःची प्रॉब्लेम आपल्याला स्वतःही सॉल्व्ह करता येईल.